नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे। बघा, या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेबाबत अत्यंत महत्त्वाचे अपडेट पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राइब करण्यासाठी खाली दिलेल्या सबस्क्राइब या लाल बटनवर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट मिळत राहतील। चला तर व्हिडिओ सुरू करूया। तर बघा काय महत्त्वाची बातमी, दुसरी अभियोग्यता परीक्षा जाहीर करा, पवित्र शिक्षक समितीची मागणी। दुसरी शिक्षक अभियोग्यता बुद्धिमापन परीक्षा सरकारने तातडीने जाहीर करावी या मागणीसाठी पवित्र शिक्षक संघर्ष समितीने आज गुरुवारी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले। मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की दुसरी शिक्षक अभियोग्यता बुद्धिमापन परीक्षा डिसेंबर 2017 नंतर आयोजित करण्यात आलेली नाही। गेली 5 वर्ष परीक्षा न घेतल्याने अनेक भावी शिक्षकांची वयोमर्यादा संपणार आहे, यामुळे राज्यातील सर्व BEd, DEd शिक्षक बेकार बनले आहेत। सध्या प्रत्येक जिल्ह्यात शिक्षकांची 1000 पदे रिक्तात, पण सरकार भरती करण्यास टाळाटाळ करत आहे, त्यामुळे शिक्षक नाराज आहे। सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा शेतकऱ्याप्रमाणे शिक्षकावर आत्महत्या करण्याची वेळ आली। आंदोलनात जिल्ह्यातील शिक्षकांनी सहभाग घेतलेला होता। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत